मित्रांनो, स्वागत आहे तुमचं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी चॅनलवर. आज आपण ज्या बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये मुंबईला ज्या अग्निशमनच्या दलाच्या ज्या जागा निघलेल्या आहेत त्याबाबत विस्तृत अशी माहिती पाहणार आहोत. काय पात्रता असणार आहे, जागा किती आहेत, त्यानंतर वेतन किती आहे, असं विविध माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर चला तर सुरुवात करूया. बृहन्मुंबई महानगरपालिकेची ही जाहिरात पब्लिश झालेली आहे आणि अग्निशमन दलाच्या आपल्याला जागा 910 पदांसाठी रिक्त जागा आहेत आणि त्या जागासाठी सरळ सेवेने वॉक इन इंटरव्ह्यू पद्धतीने, म्हणजे फक्त तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी तिथं जायचं आहे अशा तत्वावर आणि परमनंट भरती असणार आहे ही. याच्यामध्ये तुम्हाला कायमस्वरूपी पद दिलं जाणार आहे. तर एकूण जागा 910 आहेत. त्यामध्ये तुम्हाला अनुसूचित जातीसाठी 99 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी 26 जागा आहेत, विमुक्त जातीसाठी विमुक्त जाती असाठी 18 आहेत, ब म्हणजे NTBसाठी 14 आहेत, NTCसाठी 22 आहेत, ड म्हणजे NTDसाठी 16 आहेत, विशेष मागास प्रवर्गासाठी 8 आहेत, इतर मागास वर्ग म्हणजे OBCसाठी 173 जागा आहेत, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे EWSसाठी 91 जागा आहेत, तसेच खुला प्रवर्ग त्याच्यासाठी तुम्हाला 443 जागांसाठी ही भरती असणार आहे. त्यामध्ये पण समांतर आरक्षण आणि जात प्रवर्गानुसार तुम्हाला काही जागा दिलेल्या आहेत. तर तुम्ही इथं सर्वसाधारण आरक्षणमध्ये तुमच्यासाठी किती जागा अवेलेबल आहेत, किंवा तुम्ही जर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, माजी सैनिक असे जर आरक्षणामध्ये मोडत असाल तर त्या पदासाठी तिथं किती जागा आहे ते पाहू शकता. आणि ही जी भरती आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला काही माजी सैनिकांसाठी 15% आरक्षण ठेवलेलं आहे, खेळाडूंसाठी 5% आहे, त्यानंतर भूकंपग्रस्तासाठी 2%, महिलांसाठी 30% आरक्षण, असं अटीनुसार पद हे भरण्यात येणार आहे. अशा पद्धतीने ही भरती आहे. आता शैक्षणिक अर्हता बघा काय आहे ती. तर तुम्हाला उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाची कला, विज्ञान किंवा वाणिज्य शाखेतील इयत्ता 12वी 50% गुणांसह उत्तीर्ण असायला पाहिजे. म्हणजेच ही भरती जी आहे ही फक्त 12वीवर आहे आणि 12वीवर असल्यामुळं तुम्हाला बाकी कुठलेही डॉक्युमेंट, म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन वगैरे असेल तरी चालेल आणि कमीत कमी तुमची 12वी असणं गरजेचं आहे आणि 12वीमध्ये 50% गुण असणं गरजेचं आहे. त्यानंतर माजी सैनिकांसाठी वरील 12वीच पाहिजे त्यांना पण, आणि किंवा त्यांची 10वी उत्तीर्ण असतील माजी सैनिक आणि त्यांनी 15 वर्षे सेवेत जर दिलेली असतील तरी पण ते सुद्धा पात्र आहेत. त्यानंतर उमेदवार शालांत प्रमाणपत्र परीक्षेत किंवा उच्चतम परीक्षेत 100 गुणांची प्रश्नपत्रिका असलेला, म्हणजे तुमचा 10वीला मराठी विषय असणं गरजेचं आहे आणि प्रत्येकाचा असतोच. त्यानंतर तुम्हाला किंवा जर नसेल तर त्याच्या पुढं, म्हणजे 12वीला तुमचा मराठी विषय असणं गरजेचं आहे. वैद्यकीय दर्जा जर पाहिला तर तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सदृढ असा उमेदवार असावा त्या पदासाठी, म्हणजे त्याला कुठलाही आजार वगैरे नसला पाहिजे. त्यानंतर खालील शारीरिक मोजमाप पण त्याच्याकडं पाहिजे, जसं की त्याची उंची किमान 172 सेंटीमीटर पुरुषांसाठी ठेवलेली आहे त्यांनी आणि महिलांसाठी 162 सेंटीमीटर किमान अशी उंची ठेवलेली आहे. छाती जर पाहिली तर 81 सेंटीमीटर साधारणपणे पाहिजे आणि 86 सेंटीमीटर फुगून, आणि महिलांसाठी ती अट लागू होत नाही. वजन किमान 50 किलोग्रॅममध्ये पाहिजे आणि तुम्हाला चष्मा वगैरे नसला पाहिजे, ठीक आहे. वयोमर्यादा जी असणार आहे ते 31/12/2022 रोजी तुम्हाला 20 वर्षापेक्षा कमी वय नसलं पाहिजे तुमचं आणि 25 वर्षापेक्षा जास्त वय नसायला हवं असं तुम्हाला दिलेलं आहे. परंतु COVID-19 सार्वत्रिक साथरोगामुळे भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली नसल्यामुळे फक्त भरती प्रक्रियेकरिता एक वेळची उपाययोजना म्हणून 31/12/2022 रोजीपर्यंत तुमचं जास्तीत जास्त वय हे 27 वर्षापर्यंत चालणार आहे. अशा पद्धतीनं 27 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर काही शिथिलता पण दिलेली आहे वयामध्ये, की तुम्हाला
5 वर्षांनी शिथिलता देण्यात येत आहे, तर ती कॅटेगरीनुसार दिलेली आहे. माजी सैनिक, महानगरपालिकेचे कर्मचारी यांना 5 वर्षाची, त्यानंतर खेळाडू किंवा गुणवत्ता खेळाडू असेल तर 5 वर्षाची वयाची अट शिथिलता देण्यात आलेली आहे. त्यानंतर माजी सैनिकांसाठी सशस्त्र दलात झालेले सेवे इतका कालावधी अधिक 3 वर्षे राहील. आणि शासन निर्णय आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अनाथ आरक्षणातून जर अर्ज काही विद्यार्थी करत असतील तर त्यांना 5 वर्षाची अट शिथिल करण्यात येत आहे. म्हणजे त्यांना 25 प्लस अजून 5 असं. त्यामध्ये तुम्हाला जड वाहन चालवण्याचा जर परवाना उमेदवारांकडे असेल तर त्या उमेदवाराला प्रायोरिटी म्हणजे प्राधान्य दिलं जाणार आहे. म्हणजे तुमच्याकडं हेवी लायसन असणं गरजेचं आहे, असेल तर अतिउत्तम आहे. महानगरपालिकेतर्फे घेण्यात येणाऱ्या व्यवसाय शारीरिक चाचणीत उमेदवार उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. म्हणजे महानगरपालिकेने जी चाचणी फिजिकल जे घेणार आहेत त्या चाचणीमध्ये त्या टेस्टमध्ये उमेदवार उत्तीर्ण व्हायला पाहिजे, तरच त्याचा निवडीकरता गुणवत्तेनुसार विचार करण्यात येणार आहे. त्यानंतर तुम्हाला DOECACC सोसायटीचे म्हणजे CCC म्हणजे CCC त्याच्यामध्ये ओ किंवा ए किंवा बी किंवा सी यापैकी कुठलाही एक ग्रेड जर असेल तर चालेल, किंवा महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक आणि तांत्रिक शिक्षण मंडळाचे म्हणजेच MSCIT किंवा GECT प्रमाणपत्र उत्तीर्ण प्रमाणपत्र धारक असला पाहिजे उमेदवार. म्हणजे त्याच्याकडं संगणक प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे, कम्प्युटर झालेलं पाहिजे. MSCIT असेल, CCC असेल किंवा तुमचं GECT असे तुमचे हे कम्प्युटरचे जे प्रमाणपत्र आहेत ह्यापैकी एक तुमच्याकडं असणं गरजेचं आहे. तर ते महाराष्ट्र शासन या संदर्भात वेळोवेळी आदेश काढून निश्चित करेल परीक्षा उत्तीर्ण आहे. तथापि अर्ज सादर करताना सदर परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र नसल्यास उमेदवारांनी नियुक्ती दिनांकापासून 2 वर्षाच्या आत विहित MSCIT उत्तीर्ण आवश्यक आहे. म्हणजे काय की तुमच्याकडे जरी संगणक प्रमाणपत्र नसेल तरी तुम्हाला ते जॉईन झाल्यापासून 2 वर्षाच्या आत पण तुम्हाला MSCIT प्रमाणपत्र देणं गरजेचं आहे, अन्यथा तुमची सेवा ही रद्द करण्यात येणार आहे. उमेदवारांनी टक्केवारीनुसार भरतीसाठी हजर राहावायचे ठिकाण, म्हणजे त्यांनी तुम्हाला वॉक इन इंटरव्ह्यूसाठी बोलवलेलं आहे, इंटरव्ह्यू होणार आहे तुमचा, म्हणजे तुमची फिजिकल आणि तुमचं ते तिथं काही डॉक्युमेंट तपासणी वगैरे काय जी होणार आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला तिथं बोलवलेलं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला लोकनेते गोपीनाथ मुंडे शक्ती मैदान भावदेवी मैदान असं म्हणतात JBCN शाळेच्या बाजूला विनी गार्डन सोसायटी समोर मंडपेश्वर दहिसर पश्चिमेला आहे ते आणि मुंबई असं तुम्हाला 400103 असा त्याचा ॲड्रेस तुम्हाला दिलेला आहे. या ॲड्रेसवर तुम्हाला भरतीसाठी हजर राहायचं आहे. उमेदवारांनी टक्केवारीनुसार भरतीसाठी हजर राहावायचे वेळापत्रक दिले तर तुम्हाला तिथं विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांनी कधी हजर राहायचं तर 13/1/2023 सकाळी 8 वाजेपर्यंत, त्यानंतर ब च्या विद्यार्थ्यांनी कधी हजर राहायचं तर ते अशा तुम्ही इथं या जाहिरातीमध्ये फुलफिल पाहू शकता की कसं दिलेलं आहे, कुणाला कधी हजर राहण्यास किती तारीख दिलेली आहे असं सर्व काही तुम्हाला समांतर आरक्षण. त्यानंतर बघा आता मी खुल्या प्रवर्गाचं तुम्हाला सांगतो, उपरोक्त परीक्षेत 70 किंवा अधिक टक्के गुण असल्यास त्यांनी 30/1/2022 म्हणजे 12वीला जर तुम्हाला 70 टक्केपेक्षा जास्त गुण असतील त्यांनी 30 जानेवारी 2023 रोजी त्या ग्राउंडवर हजर राहायचं आहे डॉक्युमेंट सोबत. त्यानंतर जर तुम्हाला उपरोक्त परीक्षेत म्हणजे 12वीला तुम्हाला 60 ते 69.99 गुण असतील तर तुम्ही 31/1/2023 हजर राहायचं आहे. उपरोक्त परीक्षेत म्हणजेच 12वीला तुम्हाला 55 ते 59.99 असे जर टक्केवारी तुम्हाला त्याच्यामध्ये असेल तर तुम्ही 1/2/2023 रोजीपर्यंत हजर राहायचं आहे. उपरोक्त परीक्षेत म्हणजेच 12वीला तुम्हाला 50 ते 54.99 म्हणजे 50% आतल्याला तिथं घेतलं जाणार नाही, त्यानंतर 2/2/2023 हजर राहायचं आहे. त्यानंतर महिला जर असतील, महिलांनी जर अर्ज केलेला असेल सर्व कॅटेगरीच्या महिला तर त्यांना 50% अधिक गुण असतील तर त्यांनी 4/2/2023 रोजी हजर राहायचं आहे.
त्यानंतर इतर मागासवर्गाचं पण सेम तसंच आहे. जर 65% किंवा त्याच्यापेक्षा जास्त गुण असतील तर त्यांनी 23/1/2023 ला हजर राहायचं आहे. म्हणजे OBC वाल्यांनी 12वीला जर त्यांना 55% ते 64.99 गुण असतील तर त्यांनी 24/1/2023 पर्यंत हजर राहायचं आहे. आणि 50% ते 54.99 गुण असतील तर त्यांनी 27/1/2023 पर्यंत सकाळी 8 वाजेपर्यंत तिथं हजर राहायचं आहे. आता टिप एक दिलेली आहे, त्यांनी उमेदवारांना टक्केवारीनुसार ज्या दिनांकाला बोलवण्यात आलेले आहे त्याच दिनांकाला भरती प्रक्रियेसाठी हजर राहणे. म्हणजे तुम्ही एखाद्याने जर नाही मी दुसऱ्या दिवशी जाईल माझ्याकडे आहे वेळ असं करून चालणार नाही, तुम्हाला ज्या दिवशी हजर राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत तुमच्या मार्क्सनुसार त्यानुसार तुम्हाला काय करायचं आहे की हजर राहायचं आहे. आता निवड प्रक्रिया आणि त्याची कार्यपद्धती कशी होणार आहे बघा. इयत्ता 12वी प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असलेला उमेदवार गरजेचा आहे. म्हणजे ज्यांनी फेल वगैरे झालेले आहेत त्यांचं थोडंसं विचार करण्यात येणार नाही असं उद्देश आहे वाटतं. भरती प्रक्रियेतील मैदानी व प्रमाणपत्र यामध्ये प्राप्त झालेले गुण एकूण गुणांच्या आधारे उमेदवारांचे गुणवत्तेनुसार सामाजिक आरक्षण विचारात घेऊन गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. म्हणजे तुमच्या कॅटेगरी वाईज प्लस तुमच्या जी व्यावसायिक चाचणी आणि तुमची जी फिजिकल मैदानी चाचणी जी घेतलेली आहे त्या चाचणीच्या आधारानुसार आणि तुमच्या अशा प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारानुसार तुमची निवड यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आणि 2 किंवा अधिक उमेदवारांना समान गुण जर मिळाले तर त्यांना वय म्हणजे जन्मदिनांकानुसार त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यानंतर उच्च गुणवत्ताधारक मागास प्रवर्गाच्या उमेदवारांची खुला पदावर नेमणूक करण्यात येईल. म्हणजे मागास प्रवर्गामधील जर काही विद्यार्थी म्हणजे कॅटेगरीमधील जर काही विद्यार्थी असतील आणि त्यांना जर जास्त गुणवत्ता मिळाली तर त्यांची ओपन कॅटेगरीमधून सुद्धा नेमणूक करण्यात येईल असं त्यांनी दिलेलं आहे. निवड झालेल्या उमेदवारामधून रिक्त असलेल्या उपादांच्या उपलब्धतेनुसार अग्निशमन शल्य चिकित्सक यांच्याकडे वैद्यकीय तपासणीस पाठवण्यात येईल. म्हणजे तुमचं मेडिकल फिटनेस सुद्धा करून घेणार आहेत. आणि पात्र झालेल्या उमेदवारांना अग्निशमन दलाच्या प्रशिक्षण केंद्रावर मुंबई अग्निशमन दलाच्या पाठ्यक्रमानुसार 6 महिन्याचे प्रशिक्षण नियमावलीनुसार देण्यात येणार आहे. आणि प्रशिक्षण दरम्यान उमेदवारास दरमहा 3000 रुपये इतके पाठ्यवेतन देण्यात येणार आहे. म्हणजे तुम्हाला पहिले 6 महिने हे 3000 पाठ्यवेतनावर काम करायचे आहे. म्हणजे ट्रेनिंग असणार आहे म्हणून तुम्हाला ते करायचे आहे. आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची सदर पदासाठी निवड झाल्यास तो ज्या खात्यात आहे होता त्या खात्यामार्फत प्रशिक्षण कालावधीसाठी त्याचे वेतन काढण्यात येईल. म्हणजे जर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कर्मचारी जर या पदासाठी अर्ज केले त्यांची निवड जर झाली तर त्यांना 6 महिने ट्रेनिंग देण्यात येणार आहे. आणि त्यांचा जो वेतन जो आहे पाठ्यवेतन प्रशिक्षण वेतन तर तो त्या खात्यामार्फत काढण्यात येणार आहे. प्रशिक्षण कालावधीमध्ये 3 चाचणी परीक्षा होणार आहेत. अंतिम मैदानी व लेखी परीक्षा घेण्यात येईल. म्हणजे तुम्हाला निवड झाल्यापासून 6 महिने झाल्याच्या नंतर 6 महिन्यामध्ये तुम्हाला 3 चाचण्या होणार आणि 1 अंतिम चाचणी आणि 1 लेखी परीक्षा. यात जर मिळून सरासरी 50 गुणांनी जर उत्तीर्ण झालात तर तुम्ही पात्र असाल. परंतु अनुत्तीर्ण झालात शेवटची संधी म्हणून प्रशिक्षण कालावधी 3 महिन्यापर्यंत वाढवण्यात येईल. म्हणजे परत तुम्ही जर फेल झालात म्हणजे 50% गुण जर तुम्हाला कमी पडले तरीही तुम्हाला 3 महिन्याची परत संधी देऊन अजून तुम्हाला एक वेळेस चान्स देऊन तुम्हाला 50% घेऊन गुण घेऊन उत्तीर्ण होणं गरजेचं आहे ट्रेनिंग झाल्याच्या नंतर. म्हणजे ट्रेनिंगच्या दरम्यान आवश्यक आणि अन्यथा सदर उमेदवारास रद्द करण्यात येईल. म्हणजे अपात्र ठरवण्यात येईल आणि पुन्हा संधी मिळणार नाही. अशा प्रकारचे भरतीचे नियम आणि निकष भरपूर प्रमाणात इथे दिलेले आहेत. तुम्हाला सगळी सविस्तर जाहिरात वाचा आणि नंतर तुम्ही मग त्याप्रमाणे तुम्ही काय करा की भरतीसाठी जा. तर तुम्हाला थोडंसं मैदानी शारीरिक चाचणी काय पाहिजे लेखी परीक्षा कशी असणार आहे तर तुम्हाला मैदानी चाचणीसाठी 120 गुण आहेत आणि प्रमाणपत्र चाचणीसाठी 80 गुण आहेत. असे 200 गुणांची तुमची आत्ता फिजिकल होणार आहे. ज्या डेटला तुम्ही जाणार आहात त्या डेटला तुम्हाला हे दोन्ही पण होणार आहे. शारीरिक पात्रतामध्ये तुम्हाला एक
मगाशी सांगितल्याप्रमाणे पुरुषांसाठी 172 सेंटीमीटर कमीत कमी उंची पाहिजे, अशी ही सविस्तर जाहिरात तुम्हाला दिलेली आहे. जाहिरात त्यानंतर अर्जाचा नमुना दिलेला आहे, याच्यामध्ये पूर्णपणे तुम्हाला फॉर्म म्हणजे भरायचा आहे. याच्यामध्ये तुमचं मराठीत नाव, आडनाव, तुमचं म्हणजे संपूर्ण नाव भरायचं आहे. त्याच्यामध्ये आडनाव, नाव, वडिलांचे नाव, जर लग्न झालं असेल तर पतीचं नाव असं तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. वडिलांचे किंवा पतीचे संपूर्ण नाव, त्यानंतर विवाहित महिलांच्या बाबतीत त्यांचे विवाहापूर्वीचे नाव, म्हणजे जर दोन नावाने डॉक्युमेंट असतील तर त्यांनी इथं ते मेन्शन, किंवा लग्न झालेलं असेल तरी पण त्यांनी विवाहापूर्वीचं आणि विवाहानंतरचं असे दोन्ही पण नावं इथं लिहायचे आहेत. विवाह नोंदणी प्रमाणपत्र, जर लग्न झालेलं असेल तर विवाह नोंदणी प्रमाणपत्र होय नाही करायचं आहे. पत्ता, तुमचा पिनकोड सोबत तुम्हाला इथं पत्ता लिहायचा आहे. तुमचा दूरध्वनी क्रमांक म्हणजे मोबाईल क्रमांक तुम्हाला इथं लिहायचा आहे. त्यानंतर ईमेल आयडी करेक्ट इथं लिहायचं आहे. लिंग, त्यानंतर महिला पुरुष इथून निवडायचं आहे. उमेदवार सामाजिक आरक्षणास म्हणजे तुमचं कास्टमध्ये असताल तर तुम्हाला तुमचं कास्ट होय करायचं आहे. आणि मग प्रवर्ग तुम्हाला तिथं द्यायचं आहे की तुमचं कुठली कास्ट आहे, काय आहे, त्याची पोट जात. आणि जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. उन्नत गटात मोडत असल्यास म्हणजे नॉन क्रिमिनियर प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, होय करा. समांतर आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांसाठी टिक मार्क करायचा आहे तर माजी सैनिक असेल तर त्याला टिक मार्क करा. महिला उमेदवार 30% महिला आरक्षणाचा लाभ घेत असतील महिला तर त्यांनी महिला उमेदवाराला टिक मार्क करा. स्त्री उमेदवार महिला आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिते का, तर तुम्हाला इथं स्त्री आताच सांगितल्याप्रमाणे की त्यांना 30% महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे का, तर होय करा, नसेल घ्यायचा तर नाही करा. उमेदवार अनाथ आरक्षणा अंतर्गत अर्ज करू इच्छित असेल तर होय करा, नसेल अनाथ नसेल तो तर नाही करा. जन्मदिनांक तुमचा इथं द्यायचा आहे. तुम्हाला इथं तारीख, इथं महिना आणि इथं वर्ष असं लिहायचं आहे. त्यानंतर आजचं वय तुम्हाला इथं काढा द्यायचं आहे किती आहे, तर वर्षामध्ये, महिन्यामध्ये आणि दिवसामध्ये. तर त्याची पण ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे कसं वय काढायचं ती. त्याच्या अगोदर शैक्षणिक अर्हता, तुम्हाला SSC आणि HSC असे दोन्ही तुमचे गुण मिळालेले तुम्हाला इथं टाकायचे आहेत. संगणक विषयक ज्ञान तुम्हाला म्हणजे MSIT किंवा इतर कुठला कोर्स झालेला असेल तर होय करायचा आहे. शारीरिक पात्रता, तुमची उंची आणि वजन इथं मेन्शन करायचं आहे. पुरुषांकरिता छाती तुमची इथं मेन्शन करायची आहे, फुगवून आणि न फुगवता. वर्ण, नेत्र वगैरे, खून, वैयक्तिक खून म्हणजे तुम्हाला काही आयडेंटिफिकेशन मार्क असेल, खून असेल, निशाण असेल तर तुम्ही इथं मेन्शन करू शकता. उमेदवारास दर्शनीय भागात असलेला वैयक्तिक खून तुम्ही इथं मेन्शन करायचे आहे. तीळ वगैरे असतात किंवा लागलेलं वगैरे असतात तर उमेदवारात पूर्वी शिक्षा झाली होती का, मग तुमच्याकडं गुन्हा वगैरे झालता, शिक्षा झालती, असं तुम्हाला काही इथं प्रश्न विचारलेले आहेत, होय नाही ते तुमच्या तुमच्याकडं असेल ती माहिती होय नाही करा. त्यामध्ये त्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला हा पूर्णपणे फॉर्म फिलअप करून घ्यायचा आहे. ड्रायव्हिंग लायसन असेल तर होय, मग त्याचा तपशील तुम्हाला द्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला चलन जे आहे ते 944 रुपये ओपन कॅटेगरीसाठी आहे आणि बाकी इतर इतर जे सर्व मागास प्रवर्ग आहेत त्यांना 590 असे शुल्क आहे. ते तुम्ही ब्रह्मन मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन या नावाने DD काढायचं आहे तुम्हाला. आणि DD काढलेला इथं तुम्हाला त्या कोणत्या बँकेचा DD काढला आहे त्यामध्ये डिमांड ड्राफ्ट काढलेला दिनांक म्हणजे DD काढलेला दिनांक, त्यानंतर DD क्रमांक आणि DD ची रक्कम, तर तुम्ही किती रक्कम भरलेली आहे ते पण तुम्ही इथं टाकायचं आहे. अर्जदाराची सही, तुम्ही कुठून अर्ज करताय त्याच्यासाठी स्थळ आणि ज्या दिवशी अर्ज करताय ते दिनांक. तर तुम्हाला या फॉर्मसोबत कागदपत्रं जी जोडायची आहेत ती सांगतो. 10वी 12वी गुणपत्रक आणि प्रमाणपत्र म्हणजे सनदसुद्धा तुम्हाला जोडायचे आहेत. जात वैधता आणि जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट आणि कास्ट व्हॅलिडिटी. त्यानंतर नॉन क्रिमिलियर आणि मग तुमचं चालू वर्षाचं म्हणजे चालू आर्थिक वर्षाचं नॉन क्रिमिलियर. आदिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासिल. महिलांच्या बाबतीत विवाह प्रमाणपत्र, जर त्यांचे विवाह झालेला असेल तर विवाह प्रमाणपत्र. संगणक अर्हतेचं प्रमाणपत्र, असे तुम्हाला इथं NCC MCCचे प्रमाणपत्र, NCC जर झालेलं असेल तर हलके वाहन किंवा जड वाहन चालक वैध परवाना म्हणजे तुमच्याकडं LME किंवा हेवीचं लायसन असेल तर ते,
त्यानंतर 3 वर्ष सेवा केला असेल, ज्यांनी होमगार्ड म्हणून सेवा केली त्यांनी त्यांचं प्रमाणपत्र, आणि समुद्र किनाऱ्यावर जे वरील जर कुणी असतील जीवरक्षक असल्याचे प्रमाणपत्र असं तुम्हाला हे, आणि त्याच्यासोबत हे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र पण जोडून द्यायचं आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला हा फॉर्म भरून स्वाक्षरी करून या फॉर्मसोबत जोडून हे सगळं घेऊन तुम्हाला फिजिकलच्या दिवशी उपस्थित राहायचं आहे। अशा पद्धतीने ही जाहिरात आहे। भरपूर विद्यार्थ्यांची मागणी होती की याची माहिती सांगा, तर तुम्हाला ही माहिती विस्तृतपणे मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तरीही तुम्ही सविस्तर अशी जाहिरात पाहून घ्या आणि नंतर अर्ज करा। अजून एकदा सांगतो की ही जी भरती आहे ही परमनंट कायमस्वरूपी भरती आहे आणि सरळ सेवेने वॉक इन पद्धतीनं म्हणजे सिलेक्शन आहे। तुम्हाला कुठल्याही प्रकारे म्हणजे फॉर्म वगैरे भरून ऑनलाईन वगैरे फॉर्म नसणार आहे, तर ऑफलाईन फॉर्म तुम्हाला भरून तो फॉर्म ज्या त्या तारखेला तुम्हाला ज्या ज्या प्रवर्गानुसार आणि ज्या ज्या मार्क्सच्या क्रायटेरियानुसार बोलवलेलं असेल ते तुम्हाला त्या जाहिरातीमध्ये दिलेलं आहे, त्या त्या पद्धतीने तुम्हाला तिथं हजर राहायचं आहे। जसं की इथं बघा, इथं तुम्हाला दिलेलं आहे उमेदवाराने टक्केवारीनुसार भरतीसाठी हजर राहावयाचे वेळापत्रक, तर हे तुम्हाला जाहिरात डाउनलोड करून पाहून घ्यायचं आहे, म्हणजे तुम्ही त्या त्या तारखेला ह्या समोर दिलेल्या ॲड्रेसवर उपस्थित राहायचं आहे। लोकनेते गोपीनाथ मुंडे शक्ती मैदान भावदेवी मैदान JBCN शाळेच्या बाजूला विनी गार्डन सोसायटी समोर मंडपेश्वर दहिसर मुंबई 400103। तर तुम्हाला फक्त इंटरव्ह्यू म्हणजे तुमची मैदानी चाचणी आणि तुमची एक टेस्ट तिथं होणार आहे, त्याच्यासाठी तुम्हाला हजर राहायचं आहे। धन्यवाद। तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे अजून दुसऱ्या तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल। धन्यवाद।